आम्ही अजून पण गोव्यामध्येच आहोत. हा आमचा लास्ट दिवस आहे, म्हणजेच की आपला असणार आहे 4th व्लॉग. सो आज ऊन पडलेलं आहे बाहेर, बिकॉज आम्ही काल सकाळी जेव्हा बाहेर जायला निघालो, रेडी झालो, तेव्हा खूप पाऊस होता, खूप म्हणजे खूप पाऊस. तरी पण आम्हाला काही टेन्शन नव्हतं, बिकॉज आम्ही गाडीने गेलो होतो. सो आज ऊन आहे, आता माहिती नाही किती वेळ ऊन राहणार आहे, परत पाऊस येऊ शकतो, बट डोंट वरी, काही टेन्शनचं काम नाही आहे आम्हाला तरी. सो आज बघू शकताय तुम्ही परत एकदा ग्रीनरी अँड छान छान व्ह्यूज, पक्ष्यांचे आवाज पण येत असतील तुम्हाला. अँड इथे आहे नील, नीलचं झालेलं आहे वॉकिंग वॉकिंग वॉकिंग, बिकॉज थोडे थोडे पाय पण दुखत आहेत फिरून फिरून. सो त्याच्यामुळे येस, काल आम्ही संध्याकाळी आम्ही बागबीचवरती गेलो होतो, नंतर आल्यावरती खूप म्हणजे खूप थकलो, अँड थकल्यानंतर जस्ट नॉर्मल घरी मॅगीज बनवली साधी सिम्पल, बिकॉज काल आम्ही ऑब्व्हियसली चिकन बनवणार होतो फ्राय जस्ट, बट नाही बनवता आलं बिकॉज थकलेले होते सर्वच जण. सो मग नॉर्मल मॅगी बनवली खाल्ली, अँड मॅगी बनवली होती नीलने बनवली होती, अँड हे सगळे पोरं स्विमिंग पूलमध्ये 1 वाजेपर्यंत होते, एन्जॉय करत होते. आम्ही दोघी झोपलो होतो बिकॉज थकलेलो होतो म्हणून. सो आजचा दिवस आहे 4th डे अँड आमचा लास्ट डे गोव्यामधला. मग जाणार आहोत आम्ही घरी, पण जाऊशी वाटत नाही आहे बिकॉज ह्या दिवसांमधले जे आमचं रुटीन झालं होतं त्याची खूप सवय झाली आहे, बिकॉज सकाळी उठायचं, परत बाहेर जायचं, परत दुपारी यायचं, तर संध्याकाळी बीचवरती जायचं अँड एन्जॉय करायचं. बट आता खरंच जाऊशी नाही वाटणार आहे, बट जावं तर लागणार आहे. सो बघूया आम्ही आज रात्रीच्याच बसने जाणार आहे, अँड मग उद्या संडे आहे, संडेला घरी, म्हणजे दिवसभर आम्हाला आराम करता येईल बिकॉज हॉलिडे संडे. सो भेटतो मग तुम्हाला आम्ही आवरून फ्रेश होऊन छान छान ड्रेस घालून. सो स्टे ट्यून. सो गाईज, तुम्ही इथं थोडंसं दिसत असेल तुम्हाला, इकडे आम्ही खूप सारे फोटोज काढलेत स्ट्रीट्सवर, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, म्हणजे दाखवू आम्ही की कसे फोटो काढले. तिकडं नुसते एक नंबर फोटो येतात राव, म्हणजे काय बोलायलाच नको असं, म्हणजे म्हटलं पाहिजे, आलंच पाहिजे वाव. ते हे स्ट्रीट आहे, कलरफुल स्ट्रीट. दोघींच्या हॅट घातल्यात दोन दोन, एक पिंक अँड एक व्हाईट, दोन दोन हॅट. हो गाइस, आम्ही परत आलोय चेंज करण्यासाठी, तर मला जो मगाशी शर्ट घातला होता मला त्याच्यामध्ये फोटोज काढायचे होते कलरफुल हाऊसेसचे इथे, त्यामुळे म्हणून तो घातला होता, म्हटलं इफेक्टिव्ह आहे म्हणून. मग आम्ही आलोय, आता चेंज झालोय, आता आम्ही परत जाणार आहे बीचवर थोडंसं चिलिंगसाठी, आम्हाला परत संध्याकाळी निघायचं आहे. तर मग चालो, रेडी झालोय, आमचे गर्ल्स पण रेडी झाले, बघू शकता आजचा शेवटचा लुक आहे हा. अजून एक लुक मला यायचा आहे, दोन यायचे हिरो यायचे आमचा मॉडेल. हा, तर मग तो आला की मग आम्ही परत जाणार आहे बीचवर जेवण करायचं. जेवण करणार आहे फर्स्ट, मग बीचवर. ओके, तर मग आता पहिले जेवण आणि मग बीचवर, आणि नंतर मग शेवटला टॅटू काढायचा आहे. सो गाईज, आता इथे आम्ही दुपारच्या लंचला आलोय व्हेज रेस्टॉरंटला, इथे मस्त एक चर्च आहे स्वीडन सिम्पल मध्ये, तर नाव राहता
नऊ राहता. तर इथे नमस्कार चमत्कार सुरू आहे. इथे आलो खरं पण मग आम्हाला इथे सहा जणांसाठी प्लेस म्हटले नाही देता येणार, त्यामुळे आता आम्ही प्लेस रूम न भेटल्यामुळं आम्ही आता हॉटेलमधून निघतोय. सो आता आम्ही इथे नेक्स्ट हॉटेलला आलेलो आहे. आता बघायचं इथे भेटतं की नाही. ओके, हे हॉटेल पण छान आहे. सो इथे पण एसी अवेलेबल नाही झाला आहे आम्हाला. सर्वांना भूक लागलेली आहे पण अजून आमचं जेवण येत नाहीये. आताशी पाण्याचे बॉटल चालत बसून अर्धा तास झाला. अर्धा तास झाला पण अजून आलेले नाहीये जेवण. बिकॉज आमच्याकडे टाइम पण खूप कमी आहे म्हणून अजून आम्हाला टॅटू काढायचं आहे. बीचवरती जायचं आहे जेवण करून आणि मग आमची रात्रीची 8 वाजताची बस आहे. सो आम्हाला रूमवरती 6 वाजता तरी जायला पाहिजे. अँड आत्ता वाजलेले आहेत, किती वाजले? 2:45 वाजलेत. सो इथे आत्ता आलेलं आहे, अर्धच फक्त सॅलड आणि हे आलेलं आहे. मस्त स्वीट रायता. ते आमचं जेवण आलेलं आहे फायनली. खूप वेट करून खूप वेट करायला लावलं आम्हाला. प्लेट सजलेली आहे आणि इथं खायचं काम चालू आहे. कसं आहे? यम यम. खूप भूक लागलेली होती सो आता मस्त वेगळी जेवण.